उस्मानाबाद जिल्ह्यामधल्या दुष्काळी पाहणी दौऱ्याकरता आज शिवसेनेचे 3 मंत्री जिल्ह्यामध्ये आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि राज्यमंत्री प्रवीण पोटे हे दुष्काळाची पाहणी करून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेत आहेत. सुभाष देसाई यांनी परांडा तालुका, दीपक सावंत यांनी भूम, तर प्रवीण पोटे यांनी उमरगा तालुक्याची पाहणी केली. स्थानिक अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर हा अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार आहेत. पाण्याअभावी कोरडे पडलेले जलसाठे, गुरांच्या छावण्या, वाया गेलेली पिकं या वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी करून मंत्र्यांचं पथक आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सोपवणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.